श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू. राजापुरी हळदीला मिळाला प्रति क्विंटल 30,000 रुपयांचा उच्चांकी दर. आणि सांगलीतील प्रसिद्ध मल्ल आणि माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांचं निधन. यासह ऐकूया सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कोविड रुग्णसंख्या खूपच वाढली होती. ऑक्टोबरनंतर मात्र ती कमी होऊ लागली. या वर्षाच्या प्रारंभी तर रुग्णसंख्या खूपच कमी झाली. दिवसाला केवळ 10-12 रुग्ण आढळत होते. हा विषाणू आता जिल्ह्यातून हद्दपार होईल अशी चिन्ह दिसत असतानाच गेल्या 10-15 दिवसात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. रुग्णसंख्या दिवसाला 150 ते 250 घरात पोहोचलीय. ती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. संपर्क मंत्री जयंत पाटील तसंच सहकार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आढावा बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. चाचण्या वाढल्या आहेत. मास्क विना फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. गर्दी होऊ नये यासाठी आठवडा बाजार, यात्रा, जत्रा यावर नियंत्रण आणलं आहे. 9 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. लग्न समारंभ, जाहीर कार्यक्रमांवरही निर्बंध आणले आहेत. दुसरीकडे कोविडची लसीकरण मोहीम अत्यंत वेगानं सुरू आहे. जिल्ह्यातील 27 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सरकारी रुग्णालयाबरोबरच सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेची रुग्णालय तसंच खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचं काम आता सुरू झालं आहे. या ठिकाणी 100 खाटांचं रुग्णालय आणि शवविच्छेदन कक्ष बांधण्यात येणार आहेत. शिवाय स्वतंत्रपणे महिला नवजात शिशु रुग्णालय आणि धर्मशाळाही बांधण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी 93 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुंबईत झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात 29 एकर मोकळी जागा असून त्या ठिकाणी ही रुग्णालय बांधली जाणार आहेत. याचबरोबर आटपाडी ग्रामीण रुग्णालयासाठी 20,65,00,000 रुपये मंजूर केले आहेत. हळदीच्या सौद्यासाठी सांगली प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या ठिकाणांहून शेतकरी जास्तीत जास्त हळद घेऊन सौद्यासाठी येतात. सांगलीच्या हळदीच्या दराची चर्चा देशभर नव्हे तर जगभर होते. गेल्या आठवड्यात राजापुरी हळदीला प्रति क्विंटल 30,000 रुपये असा उच्चांकी दर मिळाला. साधारणपणे 16,000 ते 17,000 एवढा दर मिळतो, पण हा दर चांगला मिळाला. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्याच्या घटना आता नवीन नाहीत. जंगलातून आलेले 2 गवे सांगलीच्या विश्रामबाग मध्ये काही लोकांना दिसून आले, तर वाळवा तालुक्यातील सुरुल या गावात बिबट्याचे 3 बछडे एका शेतात आढळून आले. ऊस तोड चालू असताना ते दिसले. बछड्याच्या आईचा वन खाते शोध घेत आहे, मात्र अजून तरी ती दिसली नाही. बछड्यांना मात्र त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलवलंय. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. सांगलीतील प्रसिद्ध मल्ल, माजी आमदार पैलवान संभाजी हरी पवार यांचं नुकतंच वार्धक्यानं निधन झालं. अत्यंत चपळाईने ते कुस्त्या करत अनेक पैलवान त्यांनी घडवले. कष्टकऱ्यांचे आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. शासनाच्या अटल भूजल योजनेसाठी जिल्ह्यातील 92 गावांची निवड करण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे संचालक डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ऑनलाईन सभेत या गावांची निवड केली. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे यांनी पाठवलेली ही माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रिया बेल्हेकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.